सुरक्षित किनारपट्टी समृद्ध भारतचा संदेश देण्यासाठी कोकण प्रांत सागरी सीमा मंचामार्फत कुलाबा ते विजयदुर्ग सागरी सुरक्षा शिडनौका परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. विजयदुर्ग येथे या परिक्रमेची सांगता झाली. सागरी परिक्रमेच्या माध्यमातून शिवाजी महाराज, जलदुर्ग आणि सागरी शिलेदारांना मानवंदना देण्यात आली. 350 राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कोकण सागरी सीमा मंचामार्फत गेले वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत 5 दिवसीय अत्यंत धाडसी असा सागरी सुरक्षा शिडनौका परिक्रमा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं सागरी सीमा मंच कोकणचे भानुदास झाजम यांनी सांगितले. खरं तर यक्ष प्रश्न असं याला म्हणता येईल. इथे मोठमोठ्या शिळ्या तुम्हाला या बेटावर विखुरलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये ही एकमेव शिळा अशी आहे की याच्यावर जर दुसऱ्या दगडाने प्रहार केला तर घंटानादाचा आवाज येतो. तर आपण प्रात्यक्षिकच बघा. इथे आता हा दगड आहे, या दगडाने फक्त मी इथे आपटतोय. हां, आता इथे थोडा आवाज कमी येतोय पण या भागामध्ये खूप आवाज मोठा येईल तुम्हाला. पण त्याच्याच बाजूचा त्याच्यासारखा तसाच दगड इथे कुठेही तुम्ही हे केलं पण त्याच्यावर आवाज येतो. परिक्रमेचा शुभारंभ भारद्वार कुलाबा मुंबई येथे 28 डिसेंबरला झाला. तेथून खांदेरी किल्ल्यास भेट दिल्यानंतर परिक्रमा अलिबाग येथे वस्तीला होती. कुलाबा येथून परिक्रमेचा पुढील प्रवास सुरू होऊन पद्मदुर्ग किल्ला ते दाभोळ हरणे सुवर्णदुर्ग किल्ल्यास भेट देऊन बुरोंडी येथे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. तिसऱ्या दिवशी बुरोंडी ते रत्नागिरी हे सागरी अंतर पार करून परिक्रमेची 1 जानेवारीला विजयदुर्ग येथे सांगता झाली.